पुढची महत्त्वाची बातमी बघूया. ओबीसी समाजाचं राज्यभर आक्रोश आंदोलन होत आहे. राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळं ओबीसी समाज आता आक्रमक झाल्याचं दिसत आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी समाजातर्फे आंदोलन केलं जात आहे. सरकारविरोधात ओबीसी समाज आक्रोश आंदोलन करत आहे. आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचं हे आक्रोश आंदोलन होणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन ओबीसी समाज धडक देणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर आता राज्यातील ओबीसी समाज संतप्त झालाय आणि याचा निषेध करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन ओबीसी समाजाच्या माध्यमातून आंदोलन केलं जात आहे. याच आक्रोश आंदोलनासंदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, राज्यभरामध्ये ओबीसी समाजातर्फे आता हे आक्रोश आंदोलन होताना दिसत आहे, काय अपडेट या संदर्भातली? अजिंक्य, ओबीसी समाजाची राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षणाच्या बाबतीत जे आहे ते आंदोलन आता सुरू झालेले, निषेध मोर्चा जो आहे तो सुरू झालेला आहे. ओबीसींचा राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडनं स्थगिती आल्यानंतर ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता मी बांद्रा या परिसरात आहे. बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी नेते प्रकाशअण्णा शेंडगे जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे. आपल्यासोबत प्रकाशअण्णा शेंडगे आहेत, आपण त्यांनाच विचारूयात. खरं तर आता ही संपूर्ण लढाई जी आहे ही न्यायालयीन झालेली आहे. काय मागणी आहे, कशाप्रकारे आता ओबीसी समाज आक्रमक होतो, महामोर्चाचं आयोजन रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आलं होतं. या ओबीसींचं राजकीय आरक्षण जे आहे ते खऱ्या अर्थानं जे गमावलेलं आहे त्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्या दोघांच्या निष्क्रियतेमुळे केलेलं आहे, ह्या दोघांच्या षड्यंत्र केलेलं आहे. कारण एकीकडे काँग्रेसचा कार्यकर्ता ह्याच्यावरती स्थगिती आणतो आणि आरक्षणावर स्थगिती आणतो आणि भाजपचा कार्यकर्ता अध्यक्षावर स्थगिती आणतो, म्हणजे या राज्यामध्ये हे दोन्ही सरकारं जे आहेत ह्या दोन्ही सरकारे मिळून या ओबीसींचं राजकीय आरक्षणाचा घास यांना घ्यायचा होता. आणि हे सगळं षड्यंत्र जे आहे हे सगळं सुरू आहे. वास्तविक म्हणता सुप्रीम कोर्टानं मार्चमध्ये आदेश दिलेला आहे. 9 महिने झाले ह्या सरकारला इम्पेरिकल डेटा गोळा करता आला असता. वडेट्टीवार हे ओबीसी कल्याणाचे मंत्री होते, ते म्हणतात की आम्ही 2 महिन्यात गोळा करतो. आता भुजबळ साहेब म्हणतात आम्ही 2 महिन्यात गोळा करतो. मग 9 महिने का नाही तुम्ही केला? 9 महिने कुणाची वाट बघितली? या आयोगानं जो आयोग नेमला तोही उशीर केला. त्या आयोगानं जुलैमध्ये तुम्हाला निधी मागितला, तुम्ही आज सगळ्यात 1 फुटी कवडी दिली नाही. आत्ता कुठे आरक्षण संपल्यानं तुम्ही 5 कोटी फक्त भीक दिल्यागत दिलेला आहे. उर्वरित निधी आता सांगतायत की आम्ही अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्या करू, मग हा निधी सँक्शन होईल, मग हा निधी देणार. इकडे भुजबळ साहेब म्हणतात वॉरफुटिंगला निधी इम्पेरिकल डाटा जो आहे तो येणार आहे आता, कारण का महत्त्वाच्या निवडणुका आहेत. मग मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड असेल, कल्याण डोंबिवली असेल, या निवडणुका आता डोळ्यासमोर आहेत. 3 महिने हातामध्ये आहेत. 3 महिन्यामध्ये हा डेटा, वॉर्डनीय हा डेटा जमा करणं शक्य वाटतंय तुम्हाला? याच्यामध्ये आमची पहिली मागणी आहे की ह्या निवडणुका ज्या आहेत ह्या पॅन्डेमिक पिरियड असल्यामुळं ह्या निवडणुका पुढे ढकलाव्यात. कारण आम्हाला मोर्चासुद्धा काळ्या परवानगी नाही, 144 कलम लागू आहे, 25 पैसे जास्त जमायचं नाही, जमावबंदी आहे. मग तुम्ही बैठका कसा घेणार आहे, मेळावे कसे घेणार, प्रचार कसा करणार आहे हे राज्य सरकारला माहिती आहे, निवडणूक आयोगाला माहिती आहे, परंतु हे ह्यांना करायचं नाही. ह्या निवडणुका ह्या पुढे ढकलू शकतात आणि ते सरकारनं पहिलं काम म्हणजे निवडणुका पुढे ढकलण्याचं काम करावं पॅन्डेमिक ॲक्ट डिक्लेअर करून. दुसरं म्हणजे हा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी आता त्यांनी ताबडतोब आकस्मिक निधीतून हा फंड दिला गेला पाहिजे. अधिवेशन व्हा, नंतर ते पुरवण्या मागण्या मंजूर करा, मग सँक्शन करा, महिनाभर ह्याचाच काढायचा याला. म्हणून आकस्मिक निधीतून हा निधी जो आहे दिला गेला पाहिजे, ताबडतोब काम सुरू करा. 2 महिन्याच्या आतमध्ये हा इम्पेरिकल डेटा गोळा होऊ शकतोय आणि हा निधी, हा इम्पेरिकल डेटा गोळा करून हे आरक्षण जे आहे सुप्रीम कोर्टात पुनर्स्थापित करून पुन्हा निवडणुका घ्याव्यात अशी आमची मूळ मागणी आहे. आणि ही मागणी जी आहे ही मागणी त्यांनी मान्य करणार नसेल तर हा ओबीसी जो आहे तो संपूर्ण रस्त्यावर उतरून या सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणायचं आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची मानसिकता नाही आहे ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची?
नक्कीच असा दिसत ना, कारण एकीकडे काँग्रेसचा कार्यकर्ता आरक्षणावर स्थगिती आणतोय आणि भाजपचा कार्यकर्ता अध्यादेशावर स्थगिती आणतोय. केंद्र सरकार डेटा द्यायला तयार नाहीये, महाराष्ट्र सरकार इम्पिकल डेटा गोळा करायला तयार नाही. नक्कीच खरं तर केंद्र आणि राज्य सरकारवरती आरोप जे आहेत ते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केलेले आहेत. मी आता ओबीसी समाजाची संपूर्ण राज्यभरात आंदोलनं जी आहेत ती सुरू झालेली आहेत अजिंक्य, आणि ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला धरून आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य बिलकुल विशाल धन्यवाद, ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. राज्यभर आक्रोश